नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. पुण्यात दिवसेंदिवस महिलांच्या गुन्ह्यात वाढ होताना दिसतेय. एका महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट बनवून अश्लील व्हिडिओ अपलोड करून बदनामी केल्याचा प्रकार समोर आलाय. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या नावाने फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार केले, त्याद्वारे अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी एका 26 वर्षाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बिब्वेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या नावाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांचा फोटो वापरून बनावट अकाउंट सुरू करण्यात आलं. तसेच इंस्टाग्रामवर 2 अकाउंट सुरू करण्यात आले. त्यावरून ॲटिट्यूड गर्ल, माय लाईफ माय चॉईस, माय मिस्टेक असे लिहून तसेच प्रोफाईलमध्ये अश्लील व्हिडिओ अपलोड केले. ते फिर्यादीच्या नातेवाईकांना अश्लील मजकुराचे संदेश फिर्यादी यांनी पाठवले असल्याचे भासवून फिर्यादीची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर करीत आहेत. एक महिला कर्मचारी आहे जिचं इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर अकाउंट होतं. तर तिच्या त्या इंस्टाचे जे काही फोटोज आहेत किंवा जे फेसबुकला तिनं जे काही फोटोज टाकलेले त्या फोटोंचा वापर करून एका इस्माने 3 फेक अकाउंट तयार केले आणि त्या अकाउंटच्या माध्यमातून तिचे अश्लील फोटोज तसे तिचे अश्लील व्हिडिओज तयार करून ते तिच्या नातेवाईकांना प्रसारित केले. आणि हा प्रकार जवळजवळ 7व्या महिन्यापासून म्हणजे जुलैपासून चालेल. जेव्हा तिला नातेवाईकांच्या फोन यायला लागले की तुझे असे फोटोज कसे काय किंवा तू असे व्हिडिओज कसे काय तयार केले, त्यावेळेला तिला हे लक्षात आलं की आपल्या बाबतीत असा काहीतरी प्रकार झालेला आहे. म्हणून मग तिनं तक्रारी अर्ज आपल्याकडे दिला आणि त्या तक्रारी अर्जावरून आपण IT Act प्रमाणे 354D IPC याप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि सदर गुन्ह्याचा हा तपास चालू आहे. प्रायमरी तपास करता असं लक्षात येते की सदरची व्यक्ती ही तिच्या ओळखीतली किंवा जवळची कुणी असावी. अजूनपर्यंत तिला कोणावर संशय नाही आहे, परंतु ते तपासात पुढे निष्पन्न होईल.